आहे. आता याच्यानंतर आपला जो समोरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे आंतर मशागत. आता सोयाबीन पिकामध्ये तुम्हाला आंतर मशागत करणं गरजेचं. आंतर मशागत म्हणजे तुम्ही कुळवणी, खुरपणी किंवा इतर जे काही फवारणी वगैरे करणं ते करणं गरजेचं आहे. तुमची सोयाबीन उगवणीनंतर 15 ते 20 दिवसानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पहिली डवरणी करायची म्हणजे कुळपणी करायची. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लेबरच्या सहाय्याने निंदून घ्यायचं आहे किंवा त्या ठिकाणी तुम्ही तणनाशकसुद्धा वापरू शकता किंवा पेरणीच्या वेळेसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला आंतर मशागत करणं गरजेचं आहे. परंतु आंतरमशागत करत असताना जर सोयाबीन फुल अवस्थेमध्ये असेल तर सोयाबीनला कधीच निंदायचं सुद्धा नाही आणि त्या ठिकाणी त्याला कोळप्याची पाळीसुद्धा द्यायची नाही. तुम्ही जर फुल अवस्थेमध्ये सोयाबीनच्या मुळ्या तोडण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी निंदण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी तुम्ही जर कोळप्याची पाळी देण्याचा किंवा कुळवणी करण्याचा जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्यामध्ये फुलगळ होऊन तुमचं उत्पादन घटण्याची शक्यता असते. तर त्यासाठी फुल अवस्थेमध्ये सोयाबीनला कधीच निंदायचं नाही आणि कोळप्याची पाळीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची नाही, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे.